नमस्कार मित्रांनो टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा शाळा सुरू होणार याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी या महत व्हिडिओमध्ये बात आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय महत्त्वाची बातमी राज्यातील शाळा सुरू करण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं सुतोवाच कोरोनामुळे अजून शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत राज्यात शाळा नेमक्या कधी सुरू होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात असताना राज्यातील शाळा सुरू करण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सुतोवाच केला आहे पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाच्यापर्यंत शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करणार असल्याची मोहीम हाती घेतली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले राज्यातील शाळांमधील शिक्षकांचं लसीकरण करणं ही शाळा उघडण्याची पहिली पायरी आहे यासाठी टास्क फोर्स तसंच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागामध्ये शाळा सुरू करता येणार का याबाबत कृतीदल विचार करत आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं राज्यात शाळा नेमक्या कधी सुरू होणार याबाबत चाईल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांनी यापूर्वी माहिती दिली आहे ते म्हणाले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण संपूर्ण व्हायला हवं तसं शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाडून शाळा सुरू करण्यात यावेत यामध्ये एक गोष्ट म्हणजे सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे राज्यातील शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत पूर्ण तयारी झाली असेल तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे ऑक्टोबर महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होत असेल तर लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू होण्याचा कोणताही संबंध नाही असंही डॉक्टर दलवाई म्हणाले होते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की आता पाच सप्टेंबरपर्यंत प पर्यंत सर्व शिक्षकांचं लसीकरण होणार आहे आणि त्यानंतर शाळा सुरू होणार याबाबतची काही अत्यंत महत्त्वाची माहिती येऊ शकते तर बघा व्हिडिओ समजला असेल आवडस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद